नमस्कार, मी शनायशा, एक दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई. दिनमानच्या बातमीचा दणका, नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्यावर कारवाईचे आदेश. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहून आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू. आणि 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात आरपीआय कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने. आता बातम्या सविस्तराने. पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे एफडीएने ही कारवाई केली आहे. जनहित आणि जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत आदेश एफडीएने दिलेत. शहरात विनापरवाना नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स आणि वडापाव विक्री करणाऱ्यावर एफडीएने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव, तसेच किडक्या बटाट्यांचा वापर अशा कारणांचा समावेश आहे. पुणे शहरात गार्डन वडापावच्या 4 शाखा आहेत, तर उत्पादन करणारे ठिकाण नाना पेठेत आहे. मुळात उत्पादनावर बंदी घातल्याने सर्व शाखा बंद करण्यात आल्या आहेत. गार्डन वडापाव हे जे कॅम्पमधलं एक फेमस वडापावचं सेंटर आहे, त्यांचं जे उत्पादन युनिट आहे ते नानापेठमध्ये आहे. तर त्या नानापेठच्या ठिकाणी आम्ही तपासणी केली, व्हिजिट केली, त्यावेळी त्या ठिकाणी बऱ्याच अस्वच्छतेच्या त्रुटी आढळलेल्या आहेत. त्यामध्ये किडके बटाटे होते, पाण्याचा अहवाल तपासणीचा अहवाल नव्हता, अन्नपदार्थांचे तपासणीचे अहवाल नव्हते, आणि मेन म्हणजे परवाना नव्हता त्या प्रिमायसेस. आणि आता बातमी आहे दिनमानच्या दणक्याची. पिंपरी चिंचवडमधील केजूबाई धरण येथे हजारो मृत मासे आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. ही बातमी आम्ही दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि प्रशासनाने संबंधित घटनेचा आढावा घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पिंपरी चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी चिंचवडच्या पवना नदीवरील केजूबाई धरण येथे तब्बल शेकडो मासे मृत अवस्थेत आढळले असून 2.5 किलोमीटरच्या परिसरात तब्बल 8 नाले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली असून 8 पैकी एका नाल्यातून रसायन मिश्रित पाणी येत असल्याचा संशय व्यक्त केला असून त्याचमुळे मासे मरत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2 दिवसापासून येथे मृत मासे पाहावयास मिळत आहेत. बातमी दाखवल्यानंतर धिम्म प्रशासन जागा झालं आणि घटनेचा आढावा घेतला गेला. अधिकारी घटनास्थळी जाऊन योग्य ती माहिती जाणून घेत संबंधित घटनेस कोण जबाबदार ह्याचा तपास करून कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत. केजूबाई धरण परिसरामध्ये मृत मासे आढळल्याचे न्यूज आलेली होती, त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व महानगरपालिकेचे प्रतिनिधी आणि मी इथं पाहणीसाठी आलेलो आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे आम्ही सॅम्पल्स घेतो, आजूबाजूला कुठून डिस्चार्ज होते, काय होते, याबाबतची तपासणी चालू आहे. तपासणीचे सॅम्पल घेतल्यानंतर आणि सॅम्पलचे अहवाल आल्यानंतर मासे कशामुळे मिळेल याचं कारण आपल्याला कळू शकतं. मोठ्या प्रमाणात हे जलपर्णीचं जे खाद्य असतं ते सिवेज जे असतं, डोमेस्टिक सिवेज, त्याच्यामुळे जलपर्णी वाढत असते मोठ्या प्रमाणात. जर केमिकल जर पाण्यामध्ये असेल तर जलपर्णी वाढू शकत नाही, कारण त्यांची मुळं मरून जातात. त्यामुळे जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढण्यामध्ये मेनली टॉयलेट बाथरूम किंवा जे रेसिडेंटमधून येणारं पाणी असेल, अनट्रीटेड पाणी, त्याच्यामुळे वाढण्याचे मेन कारण हे आहे. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहून आईचं सुद्धा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झालाय. ही घटना सांगवी परिसरात घडली आहे. सुरुवातीला हत्यानंतर आत्महत्या असा वाटणाऱ्या प्रकाराची सांगवी पोलिसांनी केलेल्या तपासातून आणि शवविच्छेदन अहवालातून वरील माहिती समोर आली आहे. तन्मय दास असं 38 वर्षीय मुलाचे तर शुक्ला दास असं 65 वर्षीय आईचं नाव होतं. वडिलांचं निधन झाल्याने दोघेच सांगवीत राहत होते. अभियांत्रिकेचे शिक्षण मधूनच सोडणारा तन्मय हा मानसिक रुग्ण होता. गेल्या 2 महिन्यापासून औषध खाणं बंद केलं होतं, म्हणून सोमवारी दुपारी आई त्याला रुग्णालयात घेऊन गेली होती. तिथं डॉक्टरांच्या भीतीने तो पळून गेला आणि रात्री 10 नंतर तो घरी परतला. रात्री उशिरा त्याने स्वतःचा गळा चिरून घेण्याचा प्रयत्न केला, नंतर एक्सटेन्शन बोर्डाच्या वायर पंख्याला बांधून गळफास घेतला. पण तन्मयच्या ओझ्याने पंख्यासह तो मृतावस्थेत खाली पडल्याचं पाहून आईला हृदयविकाराचा धक्का बसला. ह्याच धक्क्यात आईचीही मृत्यू झाला. सुरुवातीला काहीतर घातपात झाल्याची शंका उपस्थित झाल्यानं सांगवी पोलिसांनी शवविच्छेदन केलं. ह्यात आईला हृदयविकाराचा धक्का आल्याचं निष्पन्न झालंय. नोकर भरतीत 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरुळ आज निदर्शने करण्यात आली आहेत. तसेच भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
पूर्वीच्या 200 पॉईंट रोस्टर पद्धतीमुळे अनुसूचित जाती जमातींना आणि ओबीसीला 49% मिळत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार 13 पॉईंट रोस्टर पद्धती लागू झाल्यास SC ST आणि OBCना लाभ मिळणार नाही. परिणामी समाजात बेकारी वाढेल, त्यामुळे ही 13 पॉईंट रोस्टर पद्धती लागू करू नये. तसेच केंद्र शासनाने अध्यादेश काढून ह्या नोकरभरतीला स्थगिती द्यावी. सदरची नोकरभरती पूर्वीप्रमाणे 200 पॉईंट रोस्टरनुसार करावी अशी मागणी या आंदोलनात सहभागी झालेले उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडे यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टाने 19 जानेवारीला एक निकाल दिलेला आहे. त्या निकालामध्ये पूर्वीपार चालू असलेली युनिव्हर्सिटी एस ए युनिट किंवा पूर्ण संस्था एक युनिट म्हणून गृहीत धरून त्याच्यामध्ये रोस्टर पद्धत लागू होती. 200 पॉईंट रोस्टर पद्धत होती, त्यामुळं सुप्रीम कोर्टाचा इंदिरा साहनी जजमेंट जो आहे त्यामध्ये 49% आरक्षण जे आहे ते SC ST BJT NT OBC ह्या प्रत्येक प्रवर्गाला समान संधी मिळत होती. परंतु 13 पॉईंट रोस्टर आल्यामुळं युनिट जे आहे ते बदललेले आहे आणि डिपार्टमेंट हे युनिट झालेलं आहे. डिपार्टमेंट युनिट झाल्यामुळं ही 13 पॉईंट पद्धत रोस्टरची जी आलेली आहे त्यामुळं SC ST OBC BJT NT या सर्व प्रवर्गाला याचा फटका बसणार आहे. आणि जे 49% आरक्षणाचा जो आहे कट ऑफ लिमिट तो हार्डली 5-10% पर्यंत 5-10% तो येणार आहे. त्यामुळं एकूणच जे प्रतिनिधित्व नोकऱ्यांमध्ये नवीन भरतीमध्ये असेल किंवा प्रमोशनमध्ये असेल नुकत्या आपल्या राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या आधिपत्याखालील असलेल्या नोकऱ्यांमध्ये असेल, विद्यापीठांमधल्या नोकऱ्यांमध्ये असतील किंवा राज्य आणि केंद्र शासनाच्या आधिपत्याखाली असलेल्या सर्व क्षेत्रामध्ये ह्याचा दुर्भाग्यपूर्ण परिणाम हा ह्या सर्व प्रभागाला होणार आहे. या आंदोलनात पुण्याचे उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ देंडे, रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक कांबळे, सरचिटणीस महिपाल वाघमारे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, नगरसेविका हिमाली कांबळे, सुनीता वाडेकर आदी उपस्थित होते. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि 18 पगड जातीचे कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्या यात्रेला आज सुरुवात झाली आहे. आज खंडोबा गडामध्ये दुपारी 1 वाजता हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. मुख्य पेशवे इनामदार यांनी सूचना करताच मानकरी खांदेकरांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली. मंदिर प्रदक्षिणेनंतर खंडोबा आणि म्हाळसादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. गडावरून सोहळा निघताच हजारो भाविकांनी देवाचे लेन असणाऱ्या पिवळ्या जर्द भंडाऱ्याची उधळण करीत खंडेरायाचा जयघोष केला. ह्यावेळी देवस्थान विश्वस्तांसह शहरातील 18 पगड जाती धर्मातील समाजबांधव, ग्रामस्थ, पुजारी, सेवेकरी, मानकरी, खांदेकरी उपस्थित होते. पालखी सोहळ्यासमोर मानाचा पंचकल्याणी अश्व, छत्र चांबरे, अब्दगिरी, गडसी समाज बांधवाचा सनईचा मंगलमय सूर निनादत होता. गडावर भाविकांनी पिवळ्या दमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. भाविकांचा उत्साह मोठा होता. ह्यावेळी जेजुरीगड, एळकोट, एळकोट जय मल्हार ह्या जयघोषाने धुमधुमून गेला होता. सामाजिक बांधिलकीतून व्यावसायिकता आणि आधुनिकतेची कास धरून 3000 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या जनसेवा सहकारी बँकेने 46 वर्ष पूर्ण केली आहेत आणि स्वमालकीच्या प्रशस्त वास्तूमध्ये ही बँक स्थलांतरित झाली आहे. जनसेवा सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्यूल बँकांमध्ये क्रमांक 1 ची बँक म्हणून ओळखली जाते. आजपर्यंत बँकेने 3046 कोटीच्या व्यवसायाचा टप्पा पार पाडला असून आर्थिक सेवाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देत आहे. हडपसर इंडस्ट्रियल एस्टेट येथे इको फ्रेंडली ग्रीन बिल्डिंग ह्या संकल्पनेतून बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूमध्ये बँकेचे स्थलांतर होत असून येत्या 10 फेब्रुवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण जरूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं आणि बँकेवरती जे प्रेम आहे ते वृद्धिंगत करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. MIT संस्थेच्या लोणी काळभोर येथील जगविख्यात घुमटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवावा या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज कृती समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर MIT विद्यापीठाविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.
या घुमटामध्ये जगभरातील 54 महामानवांचे पुतळे स्थापन करण्यात आले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा MIT संस्थेकडून जाणीवपूर्वक टाळत असल्याचा आरोप छत्रपती शिवराय सन्मान कृती समितीकडून करण्यात आलाय. 2 ऑक्टोबर 2018 गांधी जयंतीच्या दिवशी लोणी काळभर कदम वाकवस्ती तालुका हवेली इथे MIT संस्थेने जगविख्यात असा मोठा घुमट बांधलेला आहे. अतिशय चांगली वास्तू बांधलेली आहे. जवळपास 200-300 करोड रुपये त्याच्यावर खर्च झाले असावेत. आणि त्या घुमटामध्ये जगविख्यात अशा जागतिक कीर्तीच्या 54 वेगवेगळ्या विचारसरणीच्या महामानवांचे पुतळे ब्रांचचे असे मोठ्या किमतीचे स्थापन करण्यात आलेले आहेत. या वास्तूमुळे पुण्याच्या वैभवात भरच पडली आहे. ही आनंदाची बाब आहे. मात्र विश्वनाथ कराड यांनी MIT संस्थेच्या सर्व विश्वस्त संस्था चालकांनी त्या घुमटामध्ये जगविख्यात अशा जागतिक कीर्तीच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यास ठाम नकार दिलेला आहे. आणि म्हणून 2 ऑक्टोबरपासून आम्ही तिथे आंदोलन करत आहोत. 2 ऑक्टोबरला त्या वास्तूचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे उपराष्ट्रपती सन्माननीय व्यंकय्याजी नायडू यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला. यावेळी देशाचे अनेक मान्यवर मंडळी तिथे उपस्थित होते. लोकार्पण केलेली ही वास्तू विश्वनाथ कराडांच्या व्यक्तिगत मालकीची नाही, ही MIT संस्थेची या मालकीची आहे. ही विश्वस्त संस्था आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्या संस्थेला शासनाच्या विविध करांमध्ये सवलत मिळते. अनेक सवलती मिळून ही संस्था मोठी झाली. शिक्षणाचा धंदा करून अनेक शिक्षण सम्राट जसे निर्माण झाले त्याच्यामध्ये विश्वनाथ कराड एक मोठे सम्राट निर्माण झाले. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे विश्वनाथ कराड हे शिवरायांचा पुतळा घुमटामध्ये बसवण्यास नकार देत आहेत. घुमटामध्ये शिवरायांचा पुतळा बसवला जाणार नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहण्याचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराज कृती समितीकडून घेण्यात आलाय. या जन्मभूमी जी शिवरायांची आहे, कर्मभूमी शिवरायांची आहे, त्या कर्मभूमीत राहून छत्रपती शिवराय तत्वज्ञ नव्हते. त्यांची जी कन्सेप्ट आहे घुमटामध्ये पुतळे उभारण्याची, त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेतच आहे. ती पत्रिकाही मी तुम्हाला दाखवू शकतो की ज्याच्यामध्ये विश्वनाथ कराड किंवा MIT संस्था असं बोलते की गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या व तत्वज्ञ संत आणि शास्त्रज्ञांचे पुतळे आम्ही तिथे बसवलेले आहेत. आम्ही जेव्हा विश्वनाथ कराडांना भेटलो तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की गौरवशाली इतिहास घडवणाऱ्या आणि तत्वज्ञ म्हणून छत्रपती शिवरायांचा तुम्ही तिथे पुतळा बसवला पाहिजे. तर ते म्हणणे घुमटात तर नाहीच पण घुमटाच्या जवळ पण बसवणार नाही, कारण ते तत्वज्ञ नव्हते. इतकी मोठी हिंमत विश्वनाथ कराडांना फक्त राज्य सरकारच्या पाठिंब्यामुळे येते, मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे येते. अन्यथा विश्वनाथ कराड एवढी हिंमत करू शकत नाही. आमची मागणी गेल्या 4 महिन्यापासून आहे, जोपर्यंत या जगविख्यात घुमटामध्ये छत्रपती शिवरायांना सन्मानपूर्वक स्थान मिळत नाही तोपर्यंत ही आमची चळवळ थांबणार नाही, आंदोलन चालूच राहणार. आणि हा जोपर्यंत घुमटात बसत नाही तोपर्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची नागरिकांची भावना लक्षात घेऊन राज्य शासनाने ताबडतोब MIT संस्थेला आदेश द्यावेत. सध्या चोरांची हिंमत इतकी वाढली आहे की चक्क चोर ATM मशीनच उचलून पळ ठोकतायत. चाकण परिसरात देखील असाच एक प्रयत्न चोरांकडनं करण्यात आलाय. चोरांनी चक्क ATM मशीन जीपला बांधून उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. मात्र सायनरचा मोठ्या मोठ्याने आवाज सुरू झाल्याने चोरट्यांनी पळ काढला आणि हा प्रयत्न अपयशी ठरला. SDS कंपनी ATM मशीन बनवण्याचे आणि ATM सेंटरमध्ये सुरक्षेसाठी सायरन CCTV बसवून निगरणीचे काम करते. ATM सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरहालचाली बघता तात्काळ सुरक्षा रक्षकाने पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी चोरट्यांनी पोवारा केला होता. चाकण परिसरात अज्ञात चोरट्यांनी ATM सेंटरमधील CCTV स्प्रे मारून बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर ATM मशीन पिकअप जीपला दोरीने बांधून उपसून काढून पळून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र सायरनचा मोठमोठ्याने आवाज सुरू झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. घटनेनंतर 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. PMP प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते, मात्र त्या तुलनेत काही मार्गांवर अनियमित आणि अपुऱ्या बस फेऱ्या आहेत, त्यामुळे PMP प्रवास नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. शहरात स्वारगेट, पुणे स्टेशन, कात्रज, हडपसर, कोथरूड, बालेवाडी, विश्रांतवाडी, आळंदी, वारजे, माळवाडी, वागोली, राजगुरुनगर, चाकण, कोंडवा, मनपा अशा प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. मात्र PMP बस कधीच वेळेवर येत नाही. एकाच मार्गावर बसच्या आणि एक फेऱ्या बऱ्याच वेळा काही ठराविक मार्गावर लवकर बस उपलब्ध होत नाहीत, त्यामुळे प्रवाशांना मात्र तासन तास ताटकळत बसावे लागते. 2-2 तासांनी बस आली तर बस खचाखच भरलेली असते. प्रवाशांना बसच्या बाहेर लटकत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पुण्यातील नरे भागात किरकोळ कारणावरून मित्राने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केलाय. आज पहाटे घडलेल्या या घटनेमुळे या नरे परिसरात खळबळ उडाली आहे. किरण काटकर असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर आरोपी पप्पू पाटील हा खून केल्यानंतर पसार झालाय. मृत किरण काटकर हा सेंटरिंग कामगार होता. तो आपला मित्र पप्पू पाटील ह्याच्यासोबत नरे भागातील एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. मात्र आज पहाटे किरण काटकर आणि पप्पू पाटील ह्यांच्यात भाजीपाला घ्यायला कोण जाणार ह्यातून वाद झाला. वाद झाल्यानंतर किरण झोपेत असताना पप्पूने त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला आहे. सिंहगड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सिंहगड रोड पोलीस आरोपी पप्पू पाटीलचा शोध घेत आहेत.
देशाच्या सैन्यामध्ये भरती होण्यासाठी ग्रामीण आणि डोंगराळ भागातील तरुण तरुणी मोठ्या मेहनतीतून परिश्रम करत आहेत. आपण सैन्यात भरती व्हावं आणि देशाची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठी चाललेला हा विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. मात्र आता शासनाच्या कायद्याच्या चौकटीत अडकल्याचा आरोप करत आज हुतात्मा राजगुरूंच्या जन्मभूमीत सैन्य आणि पोलीस भरतीतील विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढलाय. राज्य सरकारने पोलीस भरतीमध्ये अचानक बदल करत भरती संदर्भात नवीन नियमावली तयार केली असून पूर्वी शारीरिक क्षमता चाचणी झाल्यानंतर एकूण उपलब्ध जागेपैकी 1.15 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र ठरवण्यात येत होते. त्यानंतर 100 मार्काची लेखी परीक्षा घेऊन शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षा यांचे गुण एकत्रित करून अंतिम यादी तयार करण्यात येत होती. मात्र राज्य सरकारने पोलीस शिपाई सेवा परीक्षा 2019 पहिल्या टप्प्यात लेखी परीक्षा, त्यानंतर 1.5 याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीमध्ये प्राप्त ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलातील शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवार ह्याबाबत ह्या आंदोलनातून विद्यार्थ्यांनी व्यक्त केले असून हा निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर घेतल्याने वर्षानुवर्षे तयारी करत असणाऱ्या तरुण तरुणीमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मैदानी चाचणी ही 100 गुणांची व्हायची, लेखी चाचणी ही 100 गुणांची व्हायची आणि एकत्रितपणे 200 गुणांचं मेरिट लागायचं. त्याच पद्धतीने आता जो 2019 जी आर आला आहे त्या जी आरमध्ये शासनाने पूर्णपणे बदल केला आहे. जी मैदानी चाचणी 100 गुणांची होती ती 50 गुणांची केली, जी लेखी चाचणी 100 गुणांची होती ती 100 गुणांचीच ठेवली. पण बदल असा झाला आहे, जी पूर्वी शारीरिक चाचणी व्हायची ती अगोदर लेखी घेतली आणि जी अगोदर लेखी व्हायची, जी अगोदर मैदानी व्हायची ती नंतर घेतली. आणि बदल असा झाला आहे, पूर्वी 1:15 हे प्रमाण घेतलं जायचं, आताचं प्रमाण 1:5 घेतलं आहे. मग त्यामुळे मुलांची मानसिकता ढासळली गेली. याचं कारण असं आहे की जे MPSC ची स्पर्धा करणारे विद्यार्थी आहेत त्यांना 50 गुणांची चाचणी झाल्यामुळे फार सोपं झालं आहे क्वालिफाय होणं. आणि त्यामुळं आमचा ग्रामीण भागातला पोलीस भरतीतील विद्यार्थी हा गोंधळला गेला आहे. त्यामुळं माझी शासनाला नम्रतेची विनंती आहे की साहेब तुम्ही 2019 जो GR आणलाय तो कृपया तुम्ही रद्द करा आणि तुम्ही भरतीची 2011 घेत होते त्याप्रमाणेच तुम्ही भरती घ्या, ही माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. राज्य सरकारने नव्याने तयार केलेल्या नियमावलीत बदल केल्याने गेल्या अनेक दिवसापासून ग्रामीण आणि डोंगराळ भागात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या मेहनतीने सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करत असताना सरकारच्या नवीन नियमावलीचा ह्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परिणाम होणार असल्याचं विद्यार्थी सांगत आहेत. प्रॅक्टिस कमी होते मुलांची, त्यामुळे मुलांचं ग्राउंडवरील प्रमाण कमी झालेलं आहे. MPSC ची मुले ग्राउंडवर उतरली आहेत आणि जे रेग्युलर प्रॅक्टिस करतात ते मुलं आता घरी बसून सेल्फ स्टडी करायला लागले आहेत. ते चुकीचं आहे, कारण की ग्राउंडही मुलांना द्यायचं आहे आणि रिटर्न देखील मुलांना द्यायची आहे. पण ग्राउंड हे त्यांचं झालं पाहिजे, त्यासाठी मुलांनी ग्राउंड पुन्हा तयार केलं पाहिजे. आणि जोपर्यंत मुलं ग्राउंडसाठी उतरणार नाही जोपर्यंत हा GR बदलत नाही, कारण की मुलांमध्ये निगेटिव्ह थिंकिंग निर्माण झालेले आहेत. मैदानी चाचणी घेण्याचं ठरलं होतं, ती 100 मार्कांची होती आणि अचानक काल परवा GR येतो आणि आम्हाला सांगितलं जातं तुमची लेखी परीक्षा आधी होईल 100 मार्कांची. आणि जे आमचं क्षेत्र आहे त्याचं मार्कांचं क्रम फक्त 50 आणून ठेवला जातो. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेऊन भरती संदर्भात योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील गरजू मुलांना व्हील फॉर एज्युकेशनच्या माध्यमातून सायकलींची मदत करणाऱ्या पुण्यातील संस्थेने काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील गरजूंना सायकलींची मदत देण्याकरता पुढाकार घेतला आहे. काश्मीरमध्ये देखील गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याकरता प्रोत्साहित करण्याकरता शिक्षणाच्या माहेरघरातील पुणेकरांनी हा अनोखा उपक्रम थेट काश्मीरमध्ये जाऊन राबवलाय. आम्ही पुणेकर संस्थेमार्फत रियासी जिल्ह्यातील व्हील फॉर एज्युकेशन अंतर्गत 50 सायकली प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक पंडित वसंतराव गाडगीळ, रियासी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफोडे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, ॲडव्होकेट मिलिंद पवार, अकिल झांजले, संतोष रासकर, डॉक्टर राजेंद्र खेडेकर, अविनाश मेडणकर आदी उपस्थित होते. या उपक्रमाला धर्मादाय सहआयुक्त दिलीप देशमुख यांच्यासह सृजन डिझाईन अँड कॉलेज निलाय एज्युकेशन पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. पूरी एडमिनिस्ट्रेशन का सारे बैंकों का ये प्रयास है कि कटरा टाउन से लेके शिवपुरी तक और अन्य सारे एरियाज में हमारे पास टूरिज्म के लिए एडिशनल अपॉर्चुनिटीज कैसे तैयार की जा सकती है. उसके लिए सलाह का एरिया हो, दिल्ली सर्विस हो, मीडिया कैंपेन्स हो, एडवर्टाइजिंग, एडवेंचर स्पोर्ट्स हो, राफ्टिंग हो, पैराग्लाइडिंग हो, इन सारी चीजों को बहुत ही जोशो खरोच से बढ़ावा दिया. पुनः एक नजर हेडलाइंस पर. प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई. दिनमानच्या बातमीचा दणका, नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडणाऱ्यावर कारवाईचे आदेश. मुलाने आत्महत्या केल्याचं पाहून आईचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.
आणि 13 पॉइंट रोस्टर पद्धत लागू करण्याविरोधात आरपीआय कडून जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.